नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आज आपण दहावीचा गणित भाग एकचा चा कमी झालेला जो अभ्यासक्रम आहे कुठला अभ्यासक्रम कमी झालेला आहे यावरती आज आपण चर्चा करणार आहोत कारण दहावीची दोन प्रकरणं जी आहे ती बोर्डाच्या परीक्षेसाठी पूर्णपणे कमी करण्यात आलेली आहे ती सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागतील ही प्रकरण नेमकी कोणती आहेत आणि कोणत्या प्रकरणातला कोणता भाग कमी झाला आहे त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत ही पीडीएफ फाईल आहे मित्रांनो ही पी 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 फाईल जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंक क्लिक करून तुम्ही ही पीडीएफ फाईल डाउनलोड करून घेऊ हो शकता ओके तर तुर्तास आता आपण बघूयात कोणकोणता भाग कमी झालाय तर यामध्ये जर मित्रांनो लक्षात घेतलं तर आपल्याकडे जी सहा प्रकरणं आहेत महत्वाची ही सहा प्रकरणं आपल्याला बोर्डाला यावर्षी आहेत ओके या था था, तर या सहा प्रकरणांमधली दोन काही महत्वपूर्ण प्रकरणं जी आहेत ती पूर्णपणे कट झालेली आहेत आता ही दोन प्रकरणं कुठली तर बघा या ठिकाणी चौथं जे प्रकरण आहे अंक गणिती श्रेडी आणि सहावं सांख्यिकी ही दोन प्रकरणं जी आहेत ती पूर्णपणे कॅन्सल आहेत या वर्षीच्या दोन हजार वीस एकवीस बावीस दोन हजार एकवीस बावीसची जी बोर्डाची परीक्षा आहे तिला या दोन प्रकरणांवरती कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाही त्याचबरोबर दोन चालातील रेषीय समीकरणे या प्रकरणातला काही भाग कट झालाय वर्ग समीकरणे मधला काही भाग कट झालाय अंकगणिती श्रेणी असं प्रकरण की याच्यातला कुठलाच भाग कट झाला नाही हे प्रकरण संपूर्ण जसंच्या तसं आहे त्याचबरोबर संभाव्यता प्रकरणातला पण कुठलाच भाग कमी झाला नाही ही दोन प्रकरण जशीच्या तशी आहे बघा लक्षात घ्या तिसरं प्रकरण पाचवं प्रकरण जसंच्या तसं आहे त्यात काहीच फरक नाही चौथ पाचवं चौथं आणि सहावं पूर्णपणे कट आहे पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये काहीतरी फरक आहे तर आता आपण बघूयात नेमकं पहिल्या दुसऱ्या प्रकरणामधला कोणकोणता भाग जो आहे तो नेमका कमी झाला आहे यावर आपण चर्चा करू पण पुढे जाण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करून आताच त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका सगळ्यात पहिला बदल जो आहे तो पृष्ठ क्रमांक दोन वर आहे मित्रांनो पान नंबर एक नंतर पान नंबर दोन वरती काय बदल आहे लक्षात घ्या पान नंबर दोन वरती वरून जी चौथी ओळ आहे बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं वरून चौथी ओळ जे तुम्हाला हे समीकरण दिसतय वरुण चौथी ओळ म्हणजे उदाहरण क्रमांक एक जे आहे हे उदाहरण क्रमांक एक पूर्णपणे कट आहे ते अभ्यासक्रमांसाठी नसेल परंतु तरी सुद्धा ही गणिता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जी गणिता अभ्यासासाठी नाहीयेत ती समजून घेणं गरजेचं आहे पुढच्या वर्षी किंवा शाब्दिक गणित सोडवण्यासाठी उपयोगी पडते त्याच्यामुळे हे पूर्ण कट आहे एवढा भाग लक्षात घ्या आपण थोडस वाटलं तर स्मॉल करू याला म्हणजे आपल्याला समजून घ्यायला सोपं पडेल म्हणजे इथून खालचा जो भाग आहे तो पूर्णपणे कट आहे हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे ठीक आहे त्या त्याचबरोबर आपल्याला पान नंबर आप तीन वरती आहे वरून एक तीन वरती हे जे दुसरं गणित आहे मित्रांनो हे दुसरं गणित सुद्धा पूर्णपणे कट आहे हे दुसरं गणित सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारलं जाणार नाही परंतु तीन नंबरचं जे गणित आपल्याला इथं दिसतंय बघा हे तीन नंबरचं जे गणित आहे ते आहे परीक्षेला लक्षात घ्या त्याच्यात काहीच बदल नाहीये तर या पान नंबर दोन आणि तीन वरती हा एवढा बदल आहे तो आपल्याला समजून घेता येईल त्यानंतर पान नंबर चार वरती बघा पान नंबर चार वरती या ठिकाणी त्यांनी काय दिलंय की हे पहिलं जे गणित आहे ते कट आहे पान नंबर चार वरच पहिलं गणित जे आहे ते कॅन्सल झालंय परीक्षेला विचारलं जाणार नाही दोन हजार पाच, पाच वरती सराव संच जो आहे त्याच्यामधलं पहिलं दुसरं तिसरं चौथ पाचवं सहावं दुसरं जे गणित आहे सराव संच मधलं दुसरा जो प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नातला पहिल्यापासून सहावा प्रश्न जे आहे ते वरचे प्रश्न कट झालेले आहेत हे प्रश्न बोर्डाला विचारले जाणार नाही परंतु प्रश्न क्रमांक सातवा आठवा हे दोनच प्रश्न आहेत आणि बाकी सगळे प्रश्न कट झालेत हे समजून घेणं गरजेचं आहे तर एवढे बदल आहेत त्यानंतरचा बदल डायरेक्टली पान नंबर सोळावरती आहे पुस्तक समोर ठेवा म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजून घेता येतील सगळ्या गोष्टी आता पान नंबर सोळावरती आपण वळव्यात पान नंबर बारा झालं तेरा चौदा नंतर हा झाला किती बाबा हा हा बघा सोळा पान नंबर या पान नंबर सोळावरती काय की जी काही तुम्हाला कृतीची चौकट दिसते ही कृतीची चौकट विचारली जाणार नाही कारण यावर यासारखे आपल्याला विचारले जाणार नाही ही कृतीची चौकट नसणार आहे तेवढा भाग तुम्ही जाणून घ्या जो आहे भाग यावडा, यावडा जो भाग एवढा एवढा जो आहे जाणून घ्यावाला तो तेवढा कट करून टाका ठीक कर आहे हा भाग कट आहे परीक्षेला पेन्सिलनी या सगळ्या खुना करा ओके पेनानी करू नका यानंतर पुढचा जो बदल आहे तो सतरा अठरा पान नंबर सतरा अठरा जी आहे ना पूर्ण पान बदल कट आहेत पान नंबर सतरा कॅन्सल आहे त्याचबरोबर पान नंबर अठरा जो आहे तो पूर्णपणे कॅन्सल आहे लक्षात घ्या पान नंबर पूर्णपणे कॅन्सल आहे त्यानंतर पान नंबर एकोणीस वरती जी कृती आहे ही एकोणीस वरती जी कृती दिसते ही कृती पण पूर्णपणे कॅन्सल आहे आणि या कृती सोबत हा सराव संच सुद्धा कॅन्सल आहे म्हणजे पान नंबर जो पुढचा जो पान नंबर आहे तो कॅन्सल आहे हा जो एकोणीस आहे तो पूर्णपणे कट आहे ओके पान नंबर एकोणीस पूर्ण कट आहे आणि त्यानंतर एक पॉईंट चारच्या च्या संदर्भात जर विचार केला तर सराव संच एक पॉईंट चार पूर्णपणे कट आहे ओके यानंतर पान नंबर अठ्ठावीस वरती थेट बदल बाकी कुठेच बदल नाहीये शाब्दिक गणित वगैरे सगळे आपल्याला असणार आहे आता पान नंबर अठ्ठावीस वरती आपण वळूयात संकीर्ण प्रश्न संग्रह एक जो आहे त्या संकीर्ण प्रश्न संग्रह एक कडे वळू संकीर्ण प्रश्न संग्रह एक मध्ये काय बघा या ठिकाणी सर्व संकिर्ण प्रश्न संग्रह एक मधील उदाहरण सहा मधील संपूर्ण उदाहरणे उदाहरण सहा जो आहे बघा हा जो उदाहरण सहावा आहे आपला पान नंबर किती दिसतो इथे अठ्ठावीस वर हम्म पान नंबर अठ्ठावीस वरती उदाहरण सहा आहे याच्यातली ही सगळी जी गणित आहेत ती सगळी कट आहे बाकी कुठल्याच प्रकारचा बदल या ठिकाणी दर्शवण्यात आलेला नाहीये ओके तर एवढे बदल जे आहेत ते पहिल्या प्रकरणातले आहेत लक्षात घ्या एवढे बदल पहिल्या प्रकरणातले आता आपण दुसरं प्रकरण जाऊ त्याच्यामध्ये डायरेक्ट पान नंबर सदतीस जे आहेत त्या पान नंबर सदतीस वरती मित्रांनो काही बदल आहेत तर पान नंबर सदतीस कडे आपण ओळूयात बत्तीस नंतर हा छत्तीस आणि सदतीस बघा या सदतीसमध्ये काय सांगितलं की वरून जी सातवी ओळ आहे सातवी ओळ म्हणजे जाणून घ्या वगैरे पासूनचा जो हा सागा। हा सागा भाग आहे हा सगळा हा सगळा पुढचा भाग जो आहे ना तो कट आहे कारण तो पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरणे सोडवण्याशी रिलेटेड आहे त्यानंतर पान नंबर अडतीस पूर्णपणे कट आहे पान नंबर अडतीस जो आहे तो पूर्णपणे कॅन्सल आहे तो सुद्धा समजून घ्या याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाणार एक नाही एकोणचाळीस मध्ये सुद्धा उदाहरण उदाहरण दोन जो आहे एकोणचाळीस बघा एकोणचाळीस मध्ये पान नंबर एकोणचाळीस जो आहे अडतीस नंतर पान नंबर एकोणचाळीस सुद्धा पूर्णपणे एवढा जो भाग आहे हे वरचं उदाहरण कट आहे आणि त्याचबरोबर ही जी दोन पॉईंट तीन सराव संच आहे तो पूर्णपणे कट आहे दोन पॉईंट तीन वरती प्रश्न विचारले जाणार नाही परंतु खालचा जो भाग आहे सूत्रपद्धतीने समीकरणे सोडवा वगैरे तो असणार आहे परीक्षेला हे आपण समजून घेऊ शकतो ठीक आहे त्यानंतर पान नंबर एकोणचाळीस हा जो एकोणचाळीस वरचा भाग ओके एवढा खालचा भाग आहे वरचा भाग कट झाला आहे त्यानंतर जे बदल आहेत पुढे ते बदल आता आपण बघूयात पुढचे बदल कुठे आहेत पुढचे बदल बेचाळीस जो आहे पान, पान नंबर बेचाळीस चाळीस नंतर एक्केचाळीस नंतर बेचाळीस अधिक माहितीसाठी किंवा संपूर्ण जे प्रकार पान आहे बेचाळीस ते संपूर्ण पान बेचाळीस नंबरचं ते कॅन्सल आहे त्या बेचाळीस नंबर त्रेचाळीस जे आहे त्रेचाळीस पाना नं पानावरती जी काही कृती आहे पान नंबर त्रेचाळीसवरती बघा बेचाळीसमध्ये पूर्ण कट आहे बाकी त्रेचाळीसमधलं हे गणित असणार आहे चौथं पाचवं गणित आहे परंतु ही जी कृती दिली या कृतीमध्ये काय बदल आहे दोन एक्स वर्ग अधिक तेरा एक्स अधिक पंधरा हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने पूर्ण वर्ग पद्धतीने व वा सूत्राचा वापर करून सोडवा तर याच्यामध्ये पूर्ण वर्ग पद्धतीने हा एवढा शब्द कट झालाय बाकी सगळं जसंच्या तसं आहे आणि बाकी प्रश्न सा, क्रमांक सॉरी सराव संचे जो दोन पॉईंट चार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल नाहीयेत ठीक आहे आता आपण पान नंबर शेचाळीस सत्तेचाळीसचा जर विचार केला तर शेचाळीस सत्तेचाळीस पूर्णपणे कट आहे चव्वेचाळीस आहे पंचेचाळीस आहे परंतु पान नंबर हा जो शेचाळीस आपल्याला दिसतोय हा पूर्णपणे कट आहे बरं का पान नंबर शेचाळीस कट आहे आणि त्याचबरोबर पान नंबर सत्तेचाळीस सुद्धा पूर्णपणे कट आहे शेचाळीस सत्तेचाळीस कट नंतर पान नंबर एकोणपन्नास वर काही बदल आहे अठ्ठेचाळीस आहे त्यानंतर एकोणपन्नास वरती काही बदल आहेत तर एकोणपन्नास वर काय बदल आहेत बघा एकोणपन्नास वरती हे लक्षात ठेवूया जो भाग आहे हे लक्षात ठेवूया हा त्याच्यामध्ये काय सांगितलंय की बाबा वरून काहीतरी पान नंबर याच्यामध्ये वरून ओळ क्रमांक दोन ते चार म्हणजे वळून वळ क्रमांक दोन कुठली बाबा हे हाई झाली पहिली ही झाली दुसरी दुस दोन ते चार एक दोन तीन आणि चार कदाचित ह्या ओळी एवढा जो भाग आहे तो कट आहे ठीक आहे बाकी खालचा तिसरा चौथा जो पॉइंट दिसतोय तो आहे यानंतर पुढे बघा पान नंबर एकोणपन्नास मध्ये आणखी बदल आहेत का एकोणपन्नास मध्ये एकोणपन्नास मध्ये काय दिले उदाहरण सरावसंच दोन पॉईंट पाच मधला उदाहरण एक मधील प्रश्न तिसरा .5 है, के, बरबर, आ, पन, आ, दोन पॉईंट पाच मधला उदाहरण एक मधला जो प्रश्न तिसरा आहे हा कट आहे लक्षात घ्या कट करा आणि त्याचबरोबर पन्नासव्या पानावरती दोन पॉईंट पाच मधलं उदाहरण एक मधल सहावं उदाहरण सॉरी सहावे उदाहरण ओके यातलं सहावं उदाहरण सहावा जो प्रश्न आहे हा सहावा प्रश्न एक कट आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे पान नंबर पन्नास वर्ष आता यानंतर पान नंबर त्रेपन्न आणि चौपन्न वरती काही बदल आहे संकिर्ण प्रश्न संग्रह दोन मधला आता आपण संकीर्ण प्रश्न संग्रह दोन कडे जाऊया त्रेपन्न आणि चौपन्न कडे बघा पान नंबर त्रेपन्न वरती काय सांगितलंय की आ, प्रश्न संग्रह दोन मधलं उदाहरण एक मधील सहावे बघा उदाहरण एक जो आहे हा अचूक पर्याय निवडा त्याच्यातला सहावा प्रश्न जो आहे ना हा कट झालेला आहे तेवढा आपण समजून घेऊ त्यानंतर पान नंबर चोपन्न मधलं उदाहरण दहावं पान नंबर चोपन्न मधलं उदाहरण दहावं ठीक आहे हा हे दहावं एक कट झालेला आहे तर एवढे काही का बदल आहेत यानंतर मी तुम्हाला सांगितलं प्रश्न यानंतर सांगितलं की प्रकरण तीन प्रकरण तीन मध्ये काहीच बदल नाहीये प्रकरण पाचवं पूर्णपणे चौथ कट झालेला आहे तीन आणि पाच मधले काहीच बदल नाहीये तीन आणि पाच मध्ये काहीच बदल नाहीयेत जे काही बदल आहेत ते, ते पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणातच आहेत आता आपण जरा थोडस वरती जाऊ अनुक्रमणीकडे कडे वळूयात ओके म्हणजे आपल्या लक्षात येईल नीट समजून घ्या मित्रांनो ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी ही व्हिडिओ जी आहे ती पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल बघा याच्यामध्ये आपण काय बघितलं की पहिल्या प्रकरणातले काय बदल होते दुसऱ्या प्रकरणातले बदल बघितले तिसरं प्रकरण पूर्ण जसंच्या तसं आहे याच्यात काहीच बदल नाही तिसऱ्या प्रकरणामध्ये जे बदल नाही आहे लक्षात घ्या बदल नाही काहीच कॅन्सल नाही आहे जसंच्या तसं आहे हे संपूर्ण कट आहे हे काय बाबा संपूर्ण कट प्रश्न चौथं जे आहे ते संपूर्ण कट आहे पाचवं बदल नाही जसच्या तसे सगळे काहीच कट नाहीये बदल नाहीये काहीच कट नाहीये आणि सहावं जे आहे सहावं संपूर्ण कट आहे संपूर्ण कट आहे लक्षात घ्या संपूर्ण रद्द आहे यावर्षी विचारले जाणार नाही यावर प्रश्न ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण यावर चर्चा केली पहिल्या प्रकरणातला काही जो महत्वाचा भाग आहे जो नाहीये यावर्षी त्यावर चर्चा केली व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि याची पीडीएफ फाईल जर हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून ही पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्या धन्यवाद मित्रांनो